नमस्कार मंडळी खेलार शेतकरी शेअर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का खिलार दुनियेतील प्रत्येक गोष्टीचा बारकावा मूळ स्वरूपात समजून घेण्यासाठी आणि अजून कोणाला बारकावा मूळ स्वरूपात या मोबाईलमधून समजलं नसेल तर ज्या ठिकाणी बारकावा हा शब्द वापरलेला असतो त्या गोष्टीला त्या जागेला त्या व्यक्तीला किंवा त्या खिलारला सरळ पद्धतीनं भेट देऊन तो बारकावा आयुष्यभरासाठी अनुभवू शकता आणि त्यानंतर कमी वेळेत कमी खर्चात आयुष्यभर हा अनमोल अनुभव आपल्याला साठवून ठेवू शकता तुम्ही तर मंडळी चॅनलचं काम करत असताना आलेला अनुभव मी सांगतो आहे तर बऱ्याच भागातून बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे विचार असतात तर प्रत्येक वंशातून प्रत्येक खाणीतून ज्या काय गोष्टी आहेत तर त्या गोष्टी सरळ पद्धतीनं न स्वीकारता तर कलर आणि रूप किंवा त्यांचं स्ट्रक्चर यामध्ये आम्हाला असा पाहिजे तसा पाहिजे वेगवेगळ्या तरचे विचार प्रत्येकाचे असतात त्यापैकीच हे एक उदाहरण आहे तर पुणे जिल्ह्यातून बऱ्याच लोकांची मागणी अशा प्रकारची होत आहे की ब्लड सिद्धापूरची पाहिजे म्हणजे सिद्धापूर खाण्यातलं गरम रक्त पाहिजे आणि त्या खिलारला गाई असो किंवा खोंड असो किंवा बैल असो तर त्याचा कलर पांढरा पाहिजे तर हे कॉम्बिनेशन जास्त लोकांची पुणे जिल्ह्यातून मागणी आहे मात्र ज्या खाणीतून एखाद्या बैलाला कलर असेल तर नव्याण्णव टक्के तो कलर वासरांना येतो वाढत्या वयाला चढत्या रूपाला तो कलर तुम्हाला दिसू शकतो मात्र या व्हिडिओमध्ये एक दुर्मिळ उदाहरण आहे की कलर पुणे जिल्ह्याला जो पाहिजे तो कलर आहे आणि काटकपणा आणि वंश किंवा रक्ताचा गुणधर्म किंवा वंशावळ ही सिद्धापूर ब्लडलाईनची आहे तर ही कालवड जवळपास सव्वा वर्षाच्या वयाची आणि फुल बारकावा गळ्याला बारकावा कांबळेला बारकावा नजरेला बारकावा चेहऱ्याला बारकावा कानकवळेला ताटपणा अगदी शिंग बेलण्यासारखं गोलबुडातून शेंड्याकडे आणि शरीर बांधा एक नंबर शेपूट अगदी टाचलांडा बारीक कातन अगदी पातळ आणि म्हणजे हालचाल एखाद्या खोंडासारखी शर्यतीच्या जर एका ठिकाणी उभारलं तर ती शांत एका ठिकाणी जास्त काळ उभा न राहणारी खिलार कालवड आहे तर दिलेली माहिती जर कोणाला पडताळून पाहायची असेल जाणून घ्यायची असेल अनुभवायची असेल तर या गोष्टीच्या जवळ सरळ पद्धतीनं भेट घेऊन अनुभवू शकता तर या वस्तू मालकाचं नाव आहे भारत मामा मळगे तांडोर तालुका मंगडा जिल्हा सोलापूर अधिक माहितीसाठी